2013 साली महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव अभियान या प्रकारचं एक अभियान चालू केलं होतं आणि ज्या योगे गावातले तंटे गावातच सोडवले जावेत, पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ नये किंवा कोर्ट कचऱ्या कराव्या लागू नयेत अशा उद्देशाने हे अभियान चालू करण्यात आलं होतं आणि या अभियानाला खरोखर अतिशय चांगला असा प्रतिसाद महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे. आपण अशाच ठिकाणी आता आलेलो आहोत, ग्रामपंचायत हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी. या ठिकाणी आत्ताच नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची तंटामुक्त समितीचे सदस्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आपण आता या गावातील प्रतिष्ठित मंडळींशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याबरोबर हिवरे गावचे उपसरपंच सुधीर खोकराळे आहेत, यांना आपण विचारूयात कशाप्रकारे ही निवड झाली आणि यापुढील गावाचं विकासाच्या संदर्भात कोणती धोरणं आहेत. नुकत्याच गावामध्ये आता ग्रामसभा पार पडली, त्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून श्री सुनील गायकवाड यांची निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून शब्बीरभाई पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर गावामध्ये आत्तापर्यंत सामाजिक काम करताना निश्चितच यांचं योगदान राहिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे निश्चितच गावामध्ये जे वादविवाद किंवा तंटे होतात ते इथल्या इथं समक्ष स्पॉटवरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून योग्य प्रकारचा निर्णय आणि त्यातल्या त्यात कसंही गरिबांवरती अन्याय झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने निपक्षपाती अशा पद्धतीचं त्यांनी काम करावं अशी आम्हा सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. तसेच गावामध्ये आत्तापर्यंत काम करत असताना गावातल्या विकासासंदर्भात जर बोलायचं ठरलं तर निश्चित रूपानं आशाताई बुचके आणि माऊली शेठ खंडागळे यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ मला असं वाटते माऊलींच्या फंडातून 2.5 कोटी रुपयाचे आत्तापर्यंत कामं झालेली आहे आणि ताईंची आत्तापर्यंत जवळजवळ 60-1 लाखापर्यंतची कामं पण आत्तापर्यंत म्हणजे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी शब्द पण दिलेले आहेत. तुम्हाला जे गावात योग्य वाटेल किंवा जिथं गरज असेल तिथं आम्ही तुम्हाला काही कमी पडून देणार नाही अशा पद्धतीचं विकास काम. तसेच शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून नारायणगाव खोडद हा रोड वन टाईम त्यांनी या रोडचं काम केलं आहे. त्याच पद्धतीनं वल्लभ शेठ बिनके यांच्याही माध्यमातून खंडोबा मंदिराच्या सभामंडपासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. असे आमचं एक ध्येय असतं कुठल्याही पक्षाने गावासाठी जर निधी दिला तर त्यात आपला गावचा विकास महत्त्वाचा आहे. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर आता तंटामुक्त ग्राम समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी बोलत होतो. बोला, कशा प्रकारे आपण आता गावाच्या विकासासंदर्भात आपले यापुढचं पाऊल असेल. निश्चितच ग्रामसभेमध्ये ज्या दिवशी ठराव झाला 21 तारखेला बिनविरोधपदी माझी अध्यक्षपदी निवड झाली तंटामुक्तीच्या, निश्चितच प्रकारे इथून पुढच्याही काळामध्ये निपक्षपाती काम या ठिकाणी केलं जाईल, कुणावरही अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाईल. इथून पुढच्या काळामध्ये जे तंटे गावातल्या गावातच मिटवले जाईल, पोलीस स्टेशनला कुठलाही तंटा जाणार नाही आणि ज्या लोकांनी सर्व ग्रामस्थांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या सर्वांचा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या गावचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष माननीय शब्बीरभाई पठाण आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. ग्रामसभेमध्ये सर्वांनी बिनविरोध म्हणून माझी निवड केली उपाध्यक्षपदी, तरी मी जसा गावाने माझ्यावर जसा विश्वास ठेवला त्याप्रमाणेच मी काम करीन. अध्यक्षांच्या बरोबर राहून सर्व ज्या काही अडचणी असतील ग्रामस्थांच्या त्या सोडवीन आणि मला बिनविरोध दिल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आभारी आहे. आपल्याबरोबर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष आणि हिवरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक डॉक्टर प्रवीण शिंदे आहेत. शिंदे सर, कशा प्रकारचं गावचा विकासाचं काम चालू आहे? शाळेच्या संदर्भातले काही विकास कामं चालू आहेत आत्ता या घडीला, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा असेल, कशा प्रकारे आपल्या गावामध्ये हे विकास कामं चालू आहेत? ग्रामविकास मंडळात संचालित कुलस्वामी खंडेराय विद्यालयाच्या वतीने आधी मराठी मिडियमचा 8वी ते 10वी हायस्कूल होतं, आता सेमी इंग्लिश 8वी ते 10वी आम्ही सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर IBT हा नवीन उपक्रम चालू केला आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत IBTचे 4 प्रोजेक्ट सुरू केले, शेती, आरोग्य, होम सायन्स, इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंग असे 4 नवीन प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर फाली हा एक नवीन ॲग्रिकल्चरचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, त्याचंही आम्हाला ज्या शेतीच्या कंपन्या आहेत त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्याचबरोबर LED आणि प्रोजेक्टर जो आहे तो रोटरी क्लब नारायणगाव आणि दुर्गादेवी ट्रस्ट यांच्या वतीने आम्हाला मिळालेला आहे. त्याचबरोबर
जो पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा वॉटर फिल्टरचा जो आहे तो पुणे जिल्हा परिषदच्या सदस्य पीडीसी बँकेचे सदस्य राजेश्री बोरकर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याचबरोबर वर्गखोलींची आम्हाला भरपूर अशी निकड आहे, त्यासाठी आम्ही खासदार आशिवाजीराव आदळराव पाटील यांच्याकडे 3 खोल्यांची मागणी केली आहे. त्यापैकी 1 खोली त्यांनी आम्हाला दिलेली आहे, त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर अजूनही खोल्यांची आवश्यकता आहे, ते अजून देणार आहेत असं त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळांमध्ये पावसात ज्या वर्गखोल्या गळत होत्या त्या दुरुस्तीसाठी आशाताई बुचके यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या शाळांसाठी 3 लाख रुपये सर्व शिक्षा अभियानांतर्गत आणि 3 लाख रुपये अतितातडीचा निधी असा उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचंही काम आता सध्या सुरू आहे. त्याचबरोबर शाळांसाठी संरक्षण भिंत माऊली शेठ खांडागळे यांच्या माध्यमातून 2 टप्प्यात उपलब्ध झालेलं आहे, त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील शेठ गायकवाड आणि शब्बीरभाई पठाण यांनाही ग्रामविकास मंडळाच्या वतीने तसेच कुलस्वामी खंडेराव विद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याबरोबर आता ग्रामपंचायती सदस्य ॲडव्होकेट निखिल डोंगरे आहेत. स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी. तर आपण त्यांना विचारूयात कशाप्रकारे आपल्या गावची मुलं स्पोर्ट्समध्ये पुढे आहेत. प्रथमतः मी जी कालची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत आमचे मार्गदर्शक म्हणून नेहमी आम्हाला लाभलेले सुनील शेठ गायकवाड आणि शब्बीरभाई पठाण, तर सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षपदी आणि शब्बीरभाई पठाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल या दोघांचंही आमच्या ग्रामपंचायती होतर्फे नारायणगाव आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. तर क्रीडा संदर्भात आपल्या जुन्नर तालुक्यात जर हिवरेगावाचं योगदान पाहिलं तर कबड्डी आणि कुस्ती क्षेत्रात फार मोठं योगदान ह्या गावाने दिलेलं आहे. यापूर्वी आमच्या शाळेला ज्यावेळेस कुलस्वामी खंडेराव विद्यालयाला मान्यता नव्हती तर त्या जे खेळाडू आमचे त्या काळात 10 वर्षापूर्वी काही नॅशनल खेळले काही स्टेट खेळले तर त्या खेळाडूंच्या शिफारसीवरती उलट त्या खेळाडूंचे योगदान आणि यापूर्वीचा शाळेचा निकाल जो चांगला 100% लागला 90% लागला म्हणजे चांगला निकालाची परंपरा आमच्या शाळेने कायम ठेवली त्या जोरावरती आमच्या शाळेला 100% मान्यताही त्या काळात त्या क्रीडा क्षेत्रात आमचं योगदान असल्यामुळे आम्हाला ती मिळालेली आहे. शाळेच्या संदर्भामध्ये माजी मान्यतेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री स्वर्गीय साबीरबाई शेख यांचंही या ठिकाणी खूप असं मोलाचं सहकार्य आमच्या गावाला फार पूर्वीपासून लागलेलं आहे. क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज 1990 सालापासून या ठिकाणी आमच्या व्यायामशाळा या गावात उभारलेल्या आहे. तसेच त्यासाठी आदरणीय दिलीप वसे पाटील साहेब आणि आदरणीय वल्लभ बेनके साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला त्या काळात व्यायामशाळेची मागणी आमची ती पूर्ण झालेली आहे आणि त्या माध्यमातून आज रोजीपर्यंत खूप मोठे खेळाडू आमच्या गावात कबड्डी आणि कुस्ती क्षेत्रात त्यांनी नाव कमवलेलं आहे. आणि आजही तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेस जर या ठिकाणी येऊन पाहिलं तर 50 खेळाडू या ठिकाणी रोज असतात कुस्ती आणि कबड्डीची प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि त्यानंतरच्या काळामध्ये व्यायामशाळेचा जे नवीन एक खोली आणि त्यासाठी साहित्य असं सुद्धा ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्हाला जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून उपलब्ध झालेलं आहे. आपल्याबरोबर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खोकराळे आहेत. तर या शाळेला देखील चांगल्यापैकी निधी येतो आहे, कशाप्रकारे विनियोग केला जातो आहे थोडक्यात सांगा. मी प्रथमतः नवनिर्वाचित ते तंटामुक्तीचे अध्यक्ष झालेले सुनीलजी गायकवाड आणि उपाध्यक्ष शबीरजी पठाण यांचं प्रथमतः अभिनंदन करतो. शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेचा दर्जा हा दिवसेंदिवस सर्वत्र ढासळत चाललेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही असा प्रयत्न मी आत्ता 1 वर्षापासून जे अध्यक्ष झाले त्या तेव्हापासून शाळेला भरपूर निधी म्हणजे आशाताई बुचके आणि माऊलीजी खांडावे यांच्यातर्फे उपलब्ध झालेला आहे. तसेच आत्ताच 15 ऑगस्टला आमचे उपसरपंच हिवरेगावचे उपसरपंच सुदीप पकराळे यांनी शाळेसाठी स्टेजला पत्र उपलब्ध करून दिला आणि त्याच्यानंतर आशाताई बुचके यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 6 लाख रुपये उपलब्ध करून दिले. तसेच माऊली शेठ खांडागळे यांचे वारंवार आम्हाला काही आम्ही त्यांच्या मागणी केली होती त्यांची मदत असतीच त्यांनी शाळेसाठी कंपाऊंड वगैरे आणि जी भिंत आहे ती बांधून दिली आणि त्यांनी तसेच संतोष नाना खैरे यांचेसुद्धा आमच्या शाळेला वारंवार काही मागितलं तरी ते त्यांच्या तर्फे अशा टाईप त्यांना ती मागणी करून आम्हाला उपलब्ध करून देतात. एकंदरीतच जुन्नर तालुक्यातील आघाडीवर असलेलं असं हे हिवरेतर्फे नारायणगाव गाव आहे. अतिशय एकोप्याने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी झटत आहेत. कॅमेरामन
अशोक खरासह मी किशोर वारुळे, आयवन न्यूज, हिवरे.